पुण्यात हत्या झालेल्या मोहसिन शेखच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी जस्टिस फॉर मोहसिन मुव्हमेंटच्या वतीनं रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं आहे. 2002 2004 2014 2015 2016 2017 2018 2019 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2020 2021 2022 2023 2024 2025 2026 2027
नहीं मिला हुआ, इसलिए यहाँ पूरे महाराष्ट्र के लोग जमा हुए हैं ताकि जल्दी से जल्दी भाई को इंसाफ मिले और ये दोबारा किसी और मुसलमान के साथ ना हो, इसलिए हम लोग यहाँ पे जमा हुए हैं। जो भी अब तक गवर्नमेंट से अब तक हमें आर्थिक मदद नहीं मिली और वो जो आरोपी हैं जिनको अभी तक सज़ा नहीं मिली है, फास्ट्रैक कोर्ट में जो केस नहीं आया उसके लिए हम यहाँ पे जमा हुए कि जल्दी से जल्दी हमें इंसाफ मिले। जुनेद अत्तार यांनी अशी मागणी केली। 2 जून 2014 रोजी पुणे येथे निष्पाप सॉफ्टवेअर इंजिनियर मोहसिन शेख यांचे काही गुंड प्रवृत्तीच्या धर्मविरोधी लोकांनी मोहसिनची हत्या केली होती, त्याच्या निषेधार्थ आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि न्याय जर बघितलं तर शून्य आहे। त्यासाठी न्याय मिळावा यासाठी जस्टिस फॉर मोहसिन मुवमेंट महाराष्ट्रातील सबंध सजग तरुण या ठिकाणी आज जस्टिस फॉर मोहसिन मुवमेंटच्या अंतर्गत या ठिकाणी 5 वर्ष पूर्ण होत आहेत, या ठिकाणी सर्व जमलेत, आमच्या काही मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही जमलो। त्यातली पहिली मागणी अशी आहे की मोहसिन शेखच्या कुटुंबियांना जे शासनाकडून आर्थिक मदत मिळणार होती कंपन्सेशन ती पूर्णपणे मिळावं। मोहसिन शेख यांचे बंधू मोहसिन शेख यांना परिशासकीय सेवेत घ्यावे, त्यांच्या परिवाराला 1 वर्षाच्या आतल्या निकाल लावावा, यातील आरोपी निवर बाहेर आहे, त्यांचा जामीन रद्द करावा अशी या वेळी करण्यात आली। या आंदोलन नागरिकांची मोठी संख्या उपस्थित होती।